नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या मराठी लाईव्ह चॅनल वरती। आता आपण निघालो आहे एकवीर आई संस्थान तसेच कार्ले येथे बुद्ध लेण्या बघण्याकरता। चला तर मग, कार्ले लेण्या आणि एकवीर आई संस्थान हे ठिकाण पुण्यापासून जवळच आहे। समोर जे उंच पर्वत दिसत आहे त्यावरच एकवीर आईचे मंदिर आहे आणि बुद्ध लेण्या सुद्धा। वर गेल्यानंतर पार्किंगची सुविधा सुद्धा आहे, थेट आपण वरपर्यंत जाऊ शकतो, परंतु नंतर आपल्याला बऱ्याचशा पायऱ्या चढाव्या लागतील। डोंगरामधून हा वळणाचा रस्ता आहे म्हणून गाड्या थोड्या सांभाळूनच चालवाव्या लागतात। कार्ले लेणी हा 16 बौद्ध लेण्यांचा गट असून त्यातील एक चैत्यगृह व इतर विहार आहेत। ही लेणी प्राचीन काळी वलुरक नावाने ओळखली जात असे। इसवीसनपूर्व पहिले शतक ते इसवीसन 5वे शतक या काळामध्ये ही लेणी खोदली गेलेली आहे। हे बघा, आपण आलोय पार्किंगमध्ये। आता या पार्किंगमध्ये आपल्याला 50 रुपये द्यावे लागतील। मंदिर परिसरात पर्यटन स्थळी किंवा ऐतिहासिक स्थळी अशा प्रकारे घाण करण्यास लोक मागापुढे बघत नाही, काय म्हणावं याला। आई एकवीरा देवी हे महाराष्ट्रातील लोणावळ्याजवळ कार्ला ह्या लेण्यांजवळ आहे। प्रामुख्याने आगरी कोळी समाजाचे लोक येथे देवीच्या पूजेसाठी येतात, पण कोळी समाजाच्या लोकांबरोबरच एकवीरा देवीची उपासना बऱ्याच इतर समाजातील लोकांकडून, विशेषतः CKP आणि वैदिक ब्राह्मण यांच्याकडूनही केली जाते। तसेच काही ठिकाणी कुणबी समाजाच्या शाखेतील लोकांचीही हे कुलदैवत आहे। या मंदिर संकुलामध्ये एकसारख्या बांधणीची आणि एका ओळीत बांधलेली मूळची 3 मंदिरं असून ती सर्व पश्चिमाभिमुख होती। तिन्ही देवळांच्या समोरच महामंडप, वर्षामंडप आणि गोपूर आहेत। ही तिन्ही मंदिरे मुख्य देवतेच्या परिवारातील 16 सदस्य देवतांच्या मंदिरांनी वेढलेले आहेत। अश्विन नवरात्र किंवा शारदीय नवरात्र आणि चैत्र नवरात्रात अनेक भाविक या मंदिरात पूजा आणि उत्सव साजरा करण्यासाठी गर्दी करतात। या मंदिरामध्ये पशुबळी देखील देण्याचा रिवाज आहे। बकरी किंवा कोंबडी यांसह इतरही प्राण्यांचे बळी इथे दिले जातात। या देवीकडे चमत्कार शक्ती आहे अशी भाविकांची मान्यता आहे। एकवीरा देवीचे हे मंदिर आजूबाजूच्या पुरातत्व विभागाकडून संरक्षित असलेल्या कार्ला लेण्यांनी वेढलेले आहे। मुख्य देवता एकवीरा माता तर तिच्या डावीकडे जोगेश्वरी देवी आहेत। टेकडीच्या अर्ध्या भागामध्ये देवीच्या पवित्र पायांसाठी एक मंदिर आहे। लोणाळ्यापासून हे ठिकाण 8 किलोमीटर अंतरावर आहे। लोणाळ्यापासून ते एकवीरा मंदिरापर्यंत जाण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसेससुद्धा वापरता येतात, तसेच ॲटो रिक्षा देखील उपलब्ध आहेत। सेंट्रल पॉइंट लोणावळा म्हणजे शिवनेरी बस स्टॉप पासून 5 किलोमीटर, पुणे शहरपासून 49 किलोमीटर आणि मुंबईपासून हे ठिकाण 97 किलोमीटर आहे। पुणे लोणावळा मार्गावर लोणावळ्याच्या अलीकडील मळवली रेल्वे स्टेशनपासून हे मंदिर पायी चालायच्या अंतरावर आहे। पुणे ते लोणावळा अशी लोकल रेल्वेची सेवा आहे। देवीचे दर्शन घेण्याकरता आपल्याला बारीमध्ये लागावे लागते। पौराणिक कथेनुसार हे मंदिर पांडवांनी त्यांच्या वनवासाच्या काळामध्ये बांधले होते। एकदा पांडव या पवित्र ठिकाणी आले असताना त्यांच्या समोर प्रत्यक्ष एकवीरा माता प्रकट झाली आणि तिने त्यांना इथे मंदिर बांधण्याचा आदेश दिला। पण तिने त्यांची परीक्षा पाहण्यासाठी एक अटही घातली की पांडवांनी हे मंदिर एका रात्रीत बांधावे। पांडवांनीही हे मंदिर एका रात्रीत बांधून दाखवले, त्यामुळे त्यांची ही भक्ती पाहून देवी प्रसन्न झाली आणि वनवासानंतरच्या त्यांच्या एका वर्षाच्या अज्ञातवासात त्यांना
कोणीही ओळखू शकणार नाही असा वरही तिने पांडवांना दिला। एकवीरा देवी हा रेणुका मातेचा अवतार आहे। तर अशा प्रकारे मित्रांनो आपण एकवीरा आईचे दर्शन घेतले आणि बुद्ध लेण्या बघितल्या। अशाच प्रकारचे ब्लॉग व्हिडिओ आपल्याला पाहायचे असतील तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि नेहमी व्हिडिओ बघत रहा। आणि हो, बाजूला जी घंटी दिसते आहे तिला सुद्धा एकदा प्रेस करा म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर येऊन पोहोचेल। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती। तोपर्यंत गुड बाय।